गेल्या आठ दिवसापासून धोधो पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीला पूर आला आहे पंचगंगा नदीला पूर आल्यानं या पुराचं पाणी शिरो तालुक्यातील कुरुंदवाड गावात पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे शहरातील गोठणपूर विभागातील आज अठरा कुटुंबांच्या घरात पुराचं पाणी घुसलं असून त्यांचं मोठं नुकसान झालंय यावेळी पूरग्रस्त कुटुंबांचे पर्यायी जागेत स्थलांतर केलं आहे यावेळी अठरा कुटुंबातील एकूण बत्तीस महिला अठ्ठावीस पुरुष आणि सव्वीस लहान मुलं तसेच दहा जनावरांचं स्थलांतर करण्यात आलं आहे अजून पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं वा असं आवाहन पालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान गोठणपूर येथील पूरग्रस्त कुटुंब पर्यायी जागेत तसेच मेल त्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील दोन्ही नद्यांना पूर आला आहे तालुक्यातील श्री क्षेत्र येथील श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले तर नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यामुळे गावात पिकाचं नुकसान झालंय दरम्यान पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्यानं येथील भैरववाडी पुला नजीक असलेल्या गोठणपूर विभागातील एकूण अठरा कुटुंबांच्या घरात पुराचं पाणी शिरले या कुटुंबातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे या पूरग्रस्त ठिकाणी पालिका निरीक्षक पूजा पाटील संगणक अभियंता प्रणाम शिंदे बांधकाम अभियंता योगेश गुरव नंदकुमार चौधरी शशिकांत गडाळे दिनेश हातळगे सचिन थरकार सौरभ कोठावळे मोहन शिकलगार यांनी पाहणी केली मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसूळ